आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली, बीकॉम सेम फर्स्ट, स्टैटिस्टिक्स टेक्निक्स एंड बिजनेस मैथमेटिक्स, सांख्यिकी तंत्र आणि व्यावसायिक अंकगणित। आज आपण बघूया स्टैटिस्टिक्स सांख्यिकी काय आहे। प्रेझेंटेड बाय मिस्टर निलेश सलामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। जसं आपण बघतो की सांख्यिकीचा उपयोग आपण दररोज सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपेपर्यंत आपण त्याचा उपयोग करत असतो, परंतु त्याचा उपयोग आपण कसा करतो हे माहीत असायला पाहिजे, ठीक आहे। सांख्यिकी म्हणजे नेमकं काय, की जसं आपण बघतो की एखाद्या दुकानात गेलो आपण, तर दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा व्यवहार करतो आपण खरेदी विक्रीचं, त्यामध्ये सुद्धा बघतो आपण की सांख्यिकीचा उपयोग होत असतो। मग सांख्यिकी म्हणजे नेमकं काय हे माहीत असायला पाहिजे, कारण की आज बघतो की सर्वच विद्यार्थी, तुम्ही सर्व विद्यार्थी सांख्यिकीचा उपयोग करत असता, पण आपल्याला हे माहीत नाही की आपण सांख्यिकीचा उपयोग करतो पण ते आपल्याला दिसत नाही, कारण की ॲक्च्युली काय की सांख्यिकीचा अर्थच आपल्याला कळलेला नाही, त्यामुळे आपण की म्हणू शकत नाही की सर मी सांख्यिकीचा उपयोग करतो की नाही। जर तुम्हाला जर विचारलं की तुम्ही सांख्यिकीचा उपयोग करता का, तर तुम्ही म्हणाल की सर नाही, परंतु मी तुम्हाला म्हणू शकतो की तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपे पावतो तुम्ही सांख्यिकीचा उपयोग करता, ते तुम्हाला दिसतो, पण ते आपण ओळखू शकत नाही की त्याचा आपण उपयोग करतो म्हणून, कारण की आपल्याला सांख्यिकी याचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजलेला नसतो। सांख्यिकी म्हणजे काय, समांक आकडेवारी, जिथे आकडेवारी आली तिथे सांख्यिकी आलेली आहे, ऐका ना। जसं तुम्हाला म्हटलं की सकाळी उठल्यापासून, जसं आपल्याला कॉलेज सुरू झाल्यानंतर आपण बघतो की सकाळी उठल्याबरोबर आपण घड्याळाकड बघतो वाजली किती, कारण की आपल्याला कॉलेजची तयारी करायची असते, त्यामुळे आपण कसं की उठल्याबरोबर परत बघतो आपण की वाजली किती, आणि वाजली किती हे आपण जेव्हा त्याचं एक्सप्लेन करत असतो तर आपण म्हणतो की नाही की 6 वाजले आहेत, 7 वाजले आहेत, आहे का नाही। आता आपल्याला कॉलेजला जायचं आहे, तयारी लवकर करावा लागतो, तर जेव्हा आपण म्हणतो की 6 वाजलेले आहेत, तिथे आकडा आला तुमचं, आकडेवारी आली 6, तर ही काय सांख्यिकी। जसं तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलात, तर मार्केटमध्ये जे तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता तर त्याला विचारतो तुम्ही की दादा ही वस्तू किती रुपयाची आहे, तर तो तुम्हाला सांगतो, आहे ना, 100 रुपये किंवा 20 रुपये वगैरे, हे काय आकड्यामध्ये सांगतो तो, जिथे आकडा आलं तिथे सांख्यिकी आली, ठीक आहे। त्यामुळे बघतो आपण की सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपी पावतो आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो। मग बघतो आपण की ही जी सांख्यिकी आहे, सर्वप्रथम या शब्दाचा जर्मनचे जे विद्वान होते आकेनवॉल यांनी केलेला आहे शब्दाचा प्रयोग, त्याला सांख्यिकीचा जनक म्हटला जातो। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असायला पाहिजे की जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी शिकतो त्यामुळे सांख्यिकीचा जनक कोण आहे हे माहीत असायला पाहिजे, तर ते आहेत आकेनवॉल। जसं आपण म्हणतो की इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र जनक कोण आहे, आहे का नाही, तर त्या पद्धतीने सांख्यिकीचा सुद्धा जनक आहे आणि ते आहे आकेनवॉल। सांख्यिकी म्हणजे विशिष्ट प्रकारची आकडेवारी अथवा समांक होतं। आपण याआधीच आपण डिस्कस केलं की सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपी पावतो, किंवा आपण जेव्हा दैनंदिन व्यवहार करत असताना सुद्धा बघतो आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो। मग सांख्यिकी म्हणजे नेमकं काय आहे, सांख्यिकी म्हणजे काय, विशिष्ट प्रकारची आकडेवारी अथवा समांक होतो, ठीक आहे। त्यामुळे आपण बघतो की कुठल्या पण उठल्यापासून आपण जे काय व्यवहार करत असतो त्यामध्ये जिथे जिथे तुमचं आकडेवारीचा उल्लेख तुम्ही करत असाल तिथे तिथे तुमची सांख्यिकी आलेली आहे, ठीक आहे। जसं तुम्हाला कुठे जायचं असेल तर किती वाजता जाणार आहात, आपण जेव्हा टाईम सांगतो, टाईम सांगताना आपण आकडे सांगत असतो, जिथे आकडे आले तिथे सांख्यिकी आली, त्यामुळे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमीच आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो। त्यामुळे म्हटलं की सांख्यिकी म्हणजे विशिष्ट प्रकारची आकडेवारी अथवा समांक होतो। आधुनिक युगात सांख्यिकी हे शास्त्र सामाजिक, आर्थिक, गणितीय व वैज्ञानिक दृष्टीने पुढे आलेलं आहे। आज बघतो आपण की सांख्यिकीचा उपयोग जो आहे तो सर्व क्षेत्रामध्ये आपण त्याचा करत असतो। सामाजिक झालं, क्षेत्र झालं, शास्त्र झालं तुमचं, आर्थिक झालं, कारण की आर्थिक जेव्हा आपण बघतो की आर्थिक
स्थिती आपण बरोबर नाही म्हणतो. आर्थिक स्थिती बरोबर नाही म्हणजे काय, की आपण सांगतो की नाही, की आकडेवारीनुसार सांगतो त्याची आर्थिक स्थिती काय आहे, किंवा जेव्हा एखाद्या कंपनीचं बघतो आपण की बॅलन्स शीट बघतो आपण, तर बॅलन्स शीट बघितल्यानंतर आपण बघतो की नाही की त्या कंपनीचं आर्थिक स्थिती बरोबर नाही आहे. कशावरून करतो ते, की त्या बॅलन्स शीटचे जे फिगर असतात, आकडे जे असतात, आकडे बघूनच आपण सांगतो की त्या कंपनीची आर्थिक स्थिती बरोबर नाही. कारण की ती कंपनी बघतो आपण की मागील 2 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून तोट्यामध्ये जात असेल, तर तिथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस हे दिलं असेल, ते किती आहे ते, आहे की नाही. आणि त्यावरून आपण कळतो की नाही की ती कंपनीची आर्थिक स्थिती बरोबर नाही. गणितीय झालं तुमचं, गणित शिकत असताना तुम्हाला आकडेशिवाय आपण तुम्ही गणित करू शकत नाही. बेरीज जर करायचं असेल तुम्हाला तर आकडे असायला पाहिजे, वजाबाकी करायचं असेल तुम्हाला आकडे आवश्यक आहे, आहे का नाही. एखादा तुम्हाला फॉर्म्युला असेल, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला किमती ठेवायची असेल, तर किमती म्हणजे तुमचे आकडे आले शेवटी. तर त्यामुळे बघतो आपण की या गणितीयमध्ये आणि तसेच वैज्ञानिक दृष्टीनेसुद्धा ते आज सांख्यिकी हे पुढे आलेलं आहे. त्यामुळे बघूया की सांख्यिकीची डेफिनेशन्स व्याख्या काय. सेलिगमन यांच्यामध्ये जे सांख्यिकीची त्यांनी व्याख्या जी केलेली आहे, सेलिगमनने जे डेफिनेशन केलेलं आहे, कोणत्याही अनुसंधान क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता एकत्रित केलेल्या अंक सामग्रीचे संग्रहण, वर्गीकरण, मांडणी, तुलना व निर्वचन या क्रियासंबंधीच्या विज्ञानाला सांख्यिकी असे म्हणतात. सिंपल असं सेलिगमन याने सांख्यिकीचं काय डेफिनेशन केलेली आहे, आपण त्या डेफिनेशन बघतो आपण की कोणत्याही अनुसंधान क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता बघतो आपण की असं कुठल्याही एखाद्या आपल्याला संशोधन झालं किंवा एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण जेव्हा विचार करत असतो तर त्याच्यात जेव्हा आपण प्रकाश टाकत असतो, जसं आपण बिझनेस घेतलं तर बिझनेसमध्ये त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं, आहे का नाही. आपण एखादा एक व्यवसाय स्टार्ट केलेला आहे, 1 वर्ष झालेलं आहे तुमचं, आणि त्यानंतर त्याचा आढावा आपण जेव्हा घेऊ आपण की नाही, की आपण 1 वर्षापासून आपला बिझनेस सुरू आहे, या बिझनेसमध्ये आपली प्रगती झाली आहे की आहे काय की डिमोशन झालेलं आहे, तर ते तुम्हाला कसं कळणार. त्यामुळे म्हटलं आहे की कोणत्याही अनुसंधान क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता एकत्रित केलेल्या अंकसामग्रीचे संग्रहण, मग त्याकरिता बघतो आपण जसं की एखादी बिझनेस तुम्ही स्टार्ट केलेले आहात, काही दिवस तुमचे झालेले आहेत, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं की आपल्या बिझनेसमध्ये आपला प्रोग्रेस आहे की नाही आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर अशा वेळेस काय त्याशी संबंधित त्या जे काय तुमचा व्यवसाय असेल त्या व्यवसायाशी संबंधित काही आपण आकडेवारी एकत्र करू आणि त्या आकडेवारीवरून आपण तुलना करू आपण की त्याचा विचार करू आपण की नाही की आपला जो बिझनेस आपण मागील काही दिवसापासून स्टार्ट केलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस झालेला दिसतो आहे किंवा नाही. तर हे जेव्हा आपण त्याचं त्याशी संबंधित जे काही आपण आकडेवारी गोळा करू, जिथे म्हटलं आपण की जिथे आकडेवारी आलेली आहे तर तिथे तुमचं सांख्यिकी आलेली आहे. कारण की आकडेवारी शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल म्हटलं की तुम्ही 12वी सर्व विद्यार्थी पास झालेले आहात, आहे का नाही. 12वी पास झाले तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सांगाल, आहे का नाही. मग तो तुम्हाला दुसरा प्रश्न, मी 12वी पास झालेला आहे, पण 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न येतो की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले. फक्त 12वी पास झाले म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला कळतो की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले किंवा कोणता डिव्हिजन मिळालं तुम्हाला ते कळत नाही, तर ते तुम्हाला सांगावं लागेल. आणि सांगत असताना आपण जेव्हा त्याला आकडेवारीनुसार सांगतो, आहे का नाही, की नाही की मला 80% मिळाले आहेत किंवा 70% मिळाले आहेत, जेव्हा तुम्ही 70-80% जेव्हा सांगतात हे काय आकडे आले तुमचे, तेव्हा त्याला ते लवकर समजेल की नाही की 80% विद्यार्थ्यांना घेतलेला आहे. तर त्यामुळे बघतो आपण की सांख्यिकीचा आपण उपयोग करत असतो. डेफिनेशन बघतो आपण की कोणत्याही अनुसंधान क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता एकत्रित केलेल्या अंकसामग्रीचे संग्रहण, वर्गीकरण, मांडणी, तुलना व निर्वचन या क्रियासंबंधीच्या विज्ञानाला सांख्यिकी असे म्हणतात. तर बघतो आपण की जसं कुठलं एखादं अनुसंधान क्षेत्रात जर प्रकाश टाकत असेल तुम्हाला, एखाद्या कुठल्याही गोष्टीचं असेल, एखादं संशोधन करत असाल तुम्ही, किंवा एखादा क्षेत्र निवड, जसं बघतो आपण की एखाद्या क्लासचा रिझल्ट असेल, त्याचा रिझल्टचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल की चला की आदर्श ज्युनियर कॉलेज येथील कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांचं आपल्याला कसं की रिझल्टचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल, त्याचं रिझल्ट कसं लागलेलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर तुम्ही कसं की त्या विषयावर तुम्ही त्या क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता काय कराल, तुम्ही त्याच्याशी संबंधित काही अंकसामग्री तुम्ही संग्रहण कराल. मग विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी ते
कुठला विद्यार्थी कुठल्या कुठल्या विद्यार्थी विषयामध्ये पास झालेला आहे, कुठं कुठल्या विषयामध्ये नापास झालेला आहे, ऐक ना, असं सर्व आपण अंक सामग्री काय करू, संग्रहण करू. आणि हे सर्व माहिती गोळा केल्यानंतर आपण त्याचं व्यवस्थित काय करू, वर्गीकरण करू. मग जे काय तुम्ही आता कॉलेजमध्ये गेला, तुम्ही तिथून माहिती काढल्या, तुम्ही रिझल्टच पूर्ण तुम्ही सीट आणल्या तुम्ही, मग त्या सर्वांचे तुम्ही व्यवस्थित त्याचे वर्गीकरण कराल, त्याची मांडणी कराल व्यवस्थित, मग त्याची तुलना कराल तुम्ही. जसं बघतो आपण की 100 विद्यार्थी असतील तर 100 विद्यार्थीपैकी 100 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये नसतील. मग जे काय तुम्हाला डेटा तुम्ही 100 विद्यार्थी तुम्ही आणलात, ऐका नाही, 100 विद्यार्थी कुठल्या विषयामध्ये पास झाला, कुठल्या विषयामध्ये त्याला चांगले मार्क्स आहेत, असं सर्वांची तुम्ही माहिती कराल, त्याचं तुम्ही वर्गीकरण कराल, त्याची मांडणी कराल. आणि त्यावरून मांडणी केल्यानंतर तुम्हाला समजेल की नाही की 100 विद्यार्थ्यापैकी 25 विद्यार्थी फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास झालेले आहेत, 50 विद्यार्थी सेकंड डिव्हिजनमध्ये आहेत, आणि परत 25 विद्यार्थी काय दिसतो आपल्याला थर्ड डिव्हिजनमध्ये पास झालेले आहेत. तसंच आपण त्याचं वर्गीकरण जर केलं तर आपल्याला स्पष्ट दिसेल की नाही की 25% विद्यार्थी किंवा 25 विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहेत, की ज्यांना फर्स्ट क्लास 60%पेक्षा जास्त मार्क्स आहेत. आणि बघतो आपण की सेकंड डिव्हिजनमध्ये बघतो आपण की सेकंड डिव्हिजन 50 विद्यार्थी झालेले आहेत. तर हे केव्हा, की जेव्हा हे सर्व आपण अंक सामग्रीत आपण एकत्र जमा करू, त्याचं आपण वर्गीकरण करू, त्याची व्यवस्थित मांडणी करू, आणि त्यानंतर आपण त्याची मांडणी केल्यानंतर त्याची तुलना करू शकतो की नाही की फर्स्ट क्लासपेक्षा बघतो आपण की फर्स्ट डिव्हिजनपेक्षा सेकंड डिव्हिजनमध्ये विद्यार्थी 50 विद्यार्थी होते, फर्स्ट डिव्हिजनमध्ये 25 विद्यार्थी आहेत, मग कुठे जास्त आहेत सेकंड डिव्हिजनला. तर मग आपण त्याची तुलना करू शकतो की नाही की या वर्षाचं जे 12 रिझल्ट लागलं याच्यामध्ये बघतो आपण की फर्स्ट क्लासचे विद्यार्थी हे कमी आहेत आणि सेकंड डिव्हिजनमध्ये विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी जास्त आहेत. आपण त्याची तुलना करू शकतो, त्याचं निर्वचन करू शकतो, त्याचं प्रेझेंटेशन आपण देऊ करू शकतो. आणि या सर्व क्रियासंबंधीच्या विज्ञानालाच काय म्हटलं जातो, सांख्यिकी असे म्हटले जाते. त्यामुळे परत एकदा आपण बघूया की सेलिगमन यांच्या मते जे सांख्यिकीची व्याख्या त्यांनी केलेली आहे, की कोणत्याही अनुसंधान क्षेत्रावर प्रकाश टाकण्याकरिता एकत्रित केलेल्या अंक सामग्रीचे संग्रहण, वर्गीकरण, मांडणी, तुलना व निर्वचन या क्रियासंबंधीच्या विज्ञानाला सांख्यिकी असे म्हणतात. त्यानंतर बघतो की आपण जी काय सांख्यिकी बघितली, आपण त्याच्या सांख्यिकीचे वैशिष्ट्य काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकीचे वैशिष्ट्य आहे. पहिले जे वैशिष्ट्य दिलं आहे, संबंधित विषयाचे अध्ययन करण्याकरिता अंकांचा उपयोग करतात. मग असं कुठलाही विषय असेल तुमचा, या कुठल्याही विषयाचं तुम्हाला जर अध्ययन करायचं असेल तर हे अध्ययन करण्याकरिता आपल्याला काय अंक आवश्यक आहेत, कारण की अंकाशिवाय आपण त्याची तुलना करू शकत नाही, कुठली मान्य करू शकत नाही. त्यामुळे काय की पहिले जे वैशिष्ट्य दिसतो आपल्याला की संबंधित विषयाचे अध्ययन करण्याकरिता, मग तुम्ही कुठल्या एखाद्या क्षेत्राचा विषय घेतला किंवा कुठलाही तुम्ही एखादा विषय घेतला आणि त्या विषयावरती तुम्हाला अध्ययन जर करायचं असेल तर हे करत असताना तुम्हाला अंक आवश्यक आहेत. आणि जिथे अंक आला तिथे सांख्यिकी तुमची आलेली आहे. त्यामुळे म्हटलं जातो की पहिले जे वैशिष्ट्य, संबंधित विषयांचे अध्ययन करण्याकरिता अंकांचा उपयोग करतात. दुसरं जे याचे वैशिष्ट्य आहे, अंकांचे संग्रहण केले जाते. बघतो आपण की जसं आपल्याला एखाद्या विषयाचे अध्ययन करायचं असेल आपला, जसं आपण म्हटलं की 12th मधील जो रिझल्ट लागलेला आहे, तर त्याचं आपल्याला कसं की त्याचं अध्ययन करायचं असेल आपल्याला, की ते रिझल्ट लागलेला त्या रिझल्ट कसं लागलेला आहे त्याचं तुम्हाला अध्ययन करायचं असेल, ठीक आहे. तर अशा वेळेस आपण बघतो की मग त्याचं माहिती गोळा करत असतो. माहिती गोळा करत असताना आपल्याला आकडेवारीनुसार त्याची माहिती गोळा करायला लागतो. त्या आकडेवारीनुसार आपण माहिती गोळा केल्यानंतर त्याचे आपण संग्रहण करत असतो. त्यामुळे दुसरं जे वैशिष्ट्य म्हटलं आहे, अंकाचे संग्रहण केले जाते. त्यामुळे आपल्याला ज्या विषयाचं आपल्याला अध्ययन करायचं आहे त्या संबंधित आपल्याला जी काय माहिती असेल ते माहितीचं आपण अंकवर त्याचे संग्रहण करत असतो. तिसरं जे वैशिष्ट्य आहे, संग्रहित अंकाचे वर्गीकरण करण्यात येते. मग जे काय आपण माहिती गोळा केलेली आहे, जी काय माहिती आपण अंकासोबत आपण गोळा केलेली आहे, मग त्याचं आपण वर्गीकरण करतो, ठीक आहे. जसं तुम्ही 5 विषयाचे तुम्ही माहिती गोळा केली असाल तर मग त्या 5 विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स किती आहेत, त्यानुसार मार्क्सनुसार मग बघतो आपण जी काय माहिती गोळा केल्या, मग त्या गोळा केलेल्या माहिती आपण त्याचं वर्गीकरण व्यवस्थित करतो. आपण मग बघतो आपण की त्याच्यामध्ये विषयामध्ये कुठला विद्यार्थी कुठल्या किती मार्क्स त्याला मिळाले आहेत,
आहे का नाही, फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहे की सेकंड डिव्हिजनमध्ये आहे की थर्ड डिव्हिजनमध्ये आहे, असं आपण त्याचं वर्गीकरण करतो. आणि त्यावरून आपण वर्गीकरण केल्यानंतर मग आपल्याला टोटल विद्यार्थ्यापैकी किती विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये आहेत, किती विद्यार्थी सेकंड डिव्हिजनमध्ये आहेत, किती विद्यार्थी थर्ड डिव्हिजनमध्ये आहेत हे आपल्याला मग ते सांगता येतो. त्यामुळे तिसरं जे वैशिष्ट्य दिसतो आपल्याला, संग्रहित अंकांचे वर्गीकरण करण्यात येतो. चौथं जे वैशिष्ट्य आहे, विशिष्ट पद्धतीने रचना व सारणीयन करण्यात येते. मग बघतो आपल्याला की जी आपल्याला आपल्याला अभ्यास करायचा त्या विषयाचं, तर आपल्याला नेमकं आउटपुट, आपल्याला नेमकं काय, आपला उद्देश नेमकं काय आहे, तर ज्या विषयाचं आपण अध्ययन करत असतो, अध्ययन करत असताना आपल्याला त्याचा उद्देश नेमकं काय आहे, मग त्या उद्देशाकर पूर्ण करण्याकरिता आपल्याला कुठली कुठली माहिती आवश्यक आहे, कुठल्या स्वरूपात आपल्याला माहिती आवश्यक आहे, मग त्यानुसार काय करतो आपण की जी काय माहिती आपण गोळा केलेली आहे, त्या गोळा केलेल्या माहितीची आपण काय करतो, त्याची रचना करतो आणि त्याचं सारणीयन तक्त्यासवरून त्याची मान्य करण्यात येतो. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे, वर्गीकृत व रचनाबद्ध अंकांची तुलना करण्यात येते. मग आपण काय केलं की जी काय माहिती आपण आकडेवारीनुसार जमा केलेली आहे, मग त्या सर्व माहितीचा काय करतो आपण की एक विशिष्ट पद्धतीने त्याची पद्धतीने आपण त्याची रचना करतो, त्याची तक्त्यामध्ये त्याची मांडणी करत असतो, असं वर्गीकृत त्याचं वर्गीकृत करतो आपण, विषयानुसार करतो. वर्गीकृत म्हणजे का, विषयानुसार केलं तुम्ही, किंवा वर्ग म्हटलं पूर्ण, तर वर्गामध्ये मुलं आणि मुली राहिले, तर मग मुला किती आणि मुली किती आपण त्याचं वर्गीकृत करू शकतो आणि त्यानुसार त्याचं माहिती आपण त्याच्यामध्ये भरू शकतो आपण. मग कुठल्या मुलीपैकी किती मुली ही फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहेत, किती मुलं फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहेत, किती मुली सेकंड डिव्हिजनमध्ये आहेत, असं त्याचं वर्गीकरण करून आपण जी काय माहिती गोळा केली आहे त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. त्याचं असं व्यवस्थित रचनाबद्ध आपण त्याची मांडणी करू शकतो आणि त्यानंतर आपण शेवटी मग त्याची तुलना करू शकतो. जसं बघतो आपण की जर 12 स्टुडंट आहेत, 100 स्टुडंट होते, त्याच्यापैकी बघतो की 60 विद्यार्थिनी होते आणि 40 विद्यार्थी होते, परंतु बघतो की 60 विद्यार्थिनीपैकी 40% विद्यार्थिनी फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहेत आणि मुलापैकी बघतो आपण की 40 विद्यार्थी होते, 40 विद्यार्थीपैकी बघतो आपण की 50 विद्यार्थी हे फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहेत, तर आपण याची तुलना करू शकतो की मुलीपैकी मुलं जी आहे, मुलांची जी संख्या जी आहे फर्स्ट डिव्हिजनमध्ये जास्त आहे की त्याचा पर्सेंटेज जास्त आहे, तर मग असं त्यांचं आपण आपल्याला जसं आवश्यक आहे त्यानुसार आपण त्याची तुलना करू शकतो. हे पाचवं झालं वैशिष्ट्य. त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य आहे सांख्यिकीचे, या तुलनेच्या आधारावर प्राप्त अंकसामग्रीबद्दल निर्वचन केले जाते. आणि बघतो आपण की मग या तुलनेच्या आधारावर आपण जी तुलना करतो आपण त्याच्यानुसार आपण कसं की जे काय प्राप्त जी अंकसामग्री आहे त्याचं आपण प्रेझेंटेशन, त्याचं प्रेझेंटेशन आपण दुसऱ्यांना आपण त्याचं प्रेझेंटेशन करून आपण त्याला सांगू शकतो की याचं जे आपण अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये एवढे विद्यार्थी होते, एवढे विद्यार्थ्यांनी पास झाले, तर हे असं आपण त्याचं प्रेझेंटेशननंतर सादरीकरण आपण ते करू शकतो. तर अशा पद्धतीने बघतो आपण की सांख्यिकीची जे वैशिष्ट्य आहेत, तर पहिलं जे वैशिष्ट्य बघितलं आपण की संबंधित विषयांचे अध्ययन करण्याकरिता अंकाचा उपयोग करतात. मग कुठला विषय असतो तो, कुठला विषय तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर त्याकरिता आपण काय अंकाचा उपयोग करत असतो. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य म्हटलं की अंकांचे संग्रहण केले जाते. जे काय आपल्याला माहिती आवश्यक आहे त्या माहितीकरिता आपण त्या अंकाद्वारे आपण त्याची माहिती गोळा करत असतो, म्हणजे त्याचं आपण संग्रहण करत असतो अंकांचे. त्यानंतर संग्रहित अंकाचे वर्गीकरण करण्यात येते. मग जे काय आपण माहिती गोळा केलेल्या आकडेवारीनुसार त्याची आपण काय करतो वर्गीकरण करत असतो. जसे 100 विद्यार्थी म्हटलं तर 100 विद्यार्थ्यांमध्ये मुली किती, मुलं किती, असं त्याचं वर्गीकरण करतो आपण. क्लास असेल तुमचं, क्लासमध्ये तुमचं परत ग्रुप जर असतील अ ब ड अ ब क, तर तसं आपण त्यानुसार आपण वर्ग ते दाखवू शकतो. त्यानंतर त्या वर्गानुसार मुली किती, मुलं किती, आपण तसं वर्गीकरण करू शकतो. चौथं जे वैशिष्ट्य दिलं आहे, विशिष्ट पद्धतीने रचना व सारणीयन करण्यात येते. जी काय माहिती आपण गोळा केली त्याच्यानुसार मग त्याचं आपल्याला जशी माहिती आवश्यक आहे त्याच्यानुसार आपण त्याची रचना आणि त्याचा तक्ता आपण तिथे तयार करू शकतो. पाचवं वैशिष्ट्य आहे, वर्गीकृत व रचनाबद्ध अंकांची तुलना करण्यात येते. आणि सहावं दिलं होतं आपल्याला, या तुलनेच्या आधारावर प्राप्त अंक सामग्रीबद्दल निर्वचन केले जाते. आणि मग जे काय आपण जी माहिती गोळा केली आहे त्या माहितीच्या आधारावरून मग आपण त्याची तुलना करू शकतो आणि त्याचं प्रेझेंटेशन आणि सादरीकरण करू शकतो. हे झाले आपले सांख्यिकीचे वैशिष्ट्य. त्यानंतर बघूया आपण की जी सांख्यिकी जे आहे, सांख्यिकीचे कार्य कुठले आहेत, फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. पहिलं जे कार्य बघतो आपण, माहिती आणि तथ्य यांना साधे रूप प्रदान करता येते. मध्य, अपकिरण, माप,
विषमता माप चित्र व वक्र च्या सहाय्याने संबंधित विषय अधिक सोपे करता येतो. बघतो आपण की जी सांख्यिकी आहे, सांख्यिकीचे कार्य कुठले आहेत, कार्य कुठले करते, तर हे बघतो आपण की सांख्यिकी काय, की जी काय आपण माहिती गोळा करतो, जे काय तथ्य आपण गोळा करत असतो, त्या तथ्यांना किंवा त्या माहितींना काय साधे रूप देत असते. कारण की बघतो आपण की जसं आपण जी काय माहिती गोळा केली, त्या माहिती गोळा केल्यानंतर त्याचं आपण वर्गीकरण करतो, जे मान्य व्यवस्थित करतो, आणि त्यावरून आपण कसं की त्याचं आपण एखादा डायग्राम काढू शकतो, त्याच्यावरती कुठलं एखादं मीन मिडियन काढू शकतो आपण. माध्य झालं तुमचं, अपकिरण झालं, डिस्पर्शन झालं, विषमता स्क्विनेस झालं, स्टँडर्ड डेरिवेशन झालं, तर हे आपण त्याच्यावरती कसं की फॉर्म्युलानुसार स्टॅटिस्टिक यूज करून आपण त्याचे व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजेच काय, की जी काय माहिती आपण गोळा केलेली आहे, त्या गोळा केलेल्या माहितीचं साधे रूप देणे. जसं बघतो आपण 100 विद्यार्थी आहेत, पण 100 विद्यार्थीमध्ये तुमची मुली किती आणि मुलं किती आपण सांगू शकणार नाही. परंतु हे जर आपण व्यवस्थित त्याची मांडणी जर केली, मुलं किती आणि मुली किती, तर आपण सरळ सांगू शकतो की नाही, की 100 मुला विद्यार्थ्यापैकी 50-60 विद्यार्थिनी आहेत आणि 40 विद्यार्थी आहेत, ऐक ना, हे साधे रूप दिलं आपण. म्हणजे कसं की त्याचं जर आपण वर्गीकरण केलं, त्याचं व्यवस्थित मांडणी जर केलं, तर आपण सरळ ते बघितल्यानंतर आपण सरळ सांगू शकतो की नाही, की यामध्ये 60 विद्यार्थिनी आहेत आणि 40 विद्यार्थिनी. परंतु हे जर 100 जणांची तुम्हाला जर लिस्ट असेल, लिस्टमध्ये जर तुम्हाला म्हटलं की या 100 विद्यार्थ्यामध्ये मुली किती आणि मुलं किती, तर आपण ते सांगू शकणार नाही. कारण की तुम्हाला परत ते काउंट करावं लागेल, तुम्हाला 1 पासून तर 100 की ही मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, असं तुम्हाला काउंट करावं लागेल. परंतु ही जी कच्ची सामग्री आहे, जी माहिती आहे, जर माहितीचं तुम्ही जर व्यवस्थित जर मांडणी जर केलं मुलं आणि मुलीनुसार, तर तुम्ही जर मान्य केल्यानंतर तुम्ही सरळ सांगू शकाल की तुम्हाला कोणी जर विचारलं की या 100 विद्यार्थ्यामध्ये मुली किती आणि मुलं किती, तर तुम्ही ऑलरेडी त्याची व्यवस्थित मांडणी केली आहेत, वर्गीकरण केले आहेत, त्यावरून तुम्ही सरळ सांगू शकता की नाही, की या 100 विद्यार्थ्यामध्ये 60 मुली आहेत आणि 40 मुलं आहेत. परंतु हीच जर माहिती तुम्ही जी प्रथम स्वरूपात तुम्ही गोळा केलेली आहेत, यावरून जर तुम्हाला सांगायला जर म्हटलं, तर तुम्ही सांगू शकणार नाही. कारण की तुम्हाला तिथे बराच वेळ द्यावा लागेल, तुम्हाला परत मग तेवढा काउंट करावं लागेल, तुम्हाला 1 पासून मग पहिला नंबर मुलगा आहे का मुलगी आहे, दुसरा नंबर मुलगा आहे का मुलगी आहे, असं तुम्हाला ते त्याचं वर्गीकरण करावं लागेल, मग ते मोजावं लागेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही सांगाल की नाही, या 100 विद्यार्थ्यामध्ये 60 मुली आहेत आणि 40 मुलं आहेत. परंतु आपण त्याचं जर आपण जर व्यवस्थित मान्य केली, तर आपण सरळ त्याला साधेरूप देऊ शकतो. त्यामुळे म्हटलं आहे की सांख्यिकीचे पहिले जे कार्य जे आहे, माहिती किंवा तथ्य यांना साधे रूप प्रदान करता येते, की ज्या माध्यमाने आपण बघतो की माध्य जे आहे, अपकिरण झालं तुमचं, विषमता इत्यादी मापे त्याचं मेजरमेंट करू शकतो, आणि त्या माहितीच्या आधारे आपण चित्र झालं, वक्र झालं, ते आपण काढू शकतो. त्यानंतर दुसरं जे कार्य दिलेलं आहे, सांख्यिकीमुळे अंकाची तुलना करता येते. एखाद्या विषयावर नुसते अंक प्राप्त केल्यास त्याला काही अर्थ राहत नाही, त्यांची तुलना केल्यास स्थितीबद्दल निश्चित मत प्रदर्शन करता येतो. जसं आपण बघतो की सांख्यिकीमुळे अंकाची तुलना करता येते, कारण की बघतो की सांख्यिकी आपण म्हटलं की सांख्यिकी कशाला म्हणतो, की जिथे आकडेमोड आली, संख्या आली किंवा अंक आलं, तर त्याला आपण म्हणतो सांख्यिकी. आणि या सांख्यिकीचे दुसरे जे कार्य बघतो आपण, की या सांख्यिकीमुळे कसं अंकाची आपण तुलना करता येते. जसं आपण म्हटलं की देशागंज तालुक्यातील किंवा देशागंज शहरातील ज्युनियर कॉलेज घेतलं आपण, महात्मा गांधी कॉलेज घेतलं आपण आणि आदर्श कॉलेज घेतलं, आहे की नाही. तर जसं या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये 12वीचा रिझल्ट आणि आदर्श ज्युनियर कॉलेजमधला 12वीचा रिझल्ट, हे तुम्हाला त्याचं तुलना करायचं असेल की आदर्शचा रिझल्ट चांगला आहे की महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजचा रिझल्ट चांगला आहे, तर हे तुम्ही कसं सांगणार. शेवटी तुम्हाला त्या आकडेवारी तुम्हाला उपयोग करावा लागेल तुम्हाला, आहे का नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की महात्मा गांधीचं ओरल पूर्ण रिझल्ट किती लागलं बा, तर म्हणू शकतो आपण की चला त्याचा 80% रिझल्ट लागला त्या कॉलेजचं, आणि आपल्या कॉलेजचं जर लागलं असेल आदर्श कॉलेजचं 90%, तर आपण तुलना करू शकतो नंतर. हे जर तुम्हाला माहीत नसेल की महात्मा गांधीचं रिझल्ट किती लागलं आणि आदर्श कॉलेजचं रिझल्ट किती लागलं, तर तुम्ही त्या दोघांची तुलना करू शकत नाही. कारण की त्यासाठी तुम्हाला मग त्या कॉलेजची रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट किती लागला त्याचा आकडेवारी तुम्हाला घ्यावं लागेल, आणि आदर्श महाविद्यालयाचं आकडेवारी तुम्हाला घ्यावं लागेल, आणि त्यानंतर दोघांचं जे संख्या जे असेल महात्मा गांधीचं आणि आदर्शचं, मग या संख्येवरून तुम्हाला तुलना करता येईल. त्यामुळे म्हटलं की दुसरं जे कार्य जे आहे, की सांख्यिकीमुळे अंकांची तुलना करता येते. एखाद्या विषयावर नुसते अंक प्राप्त केल्यास त्याला काही अर्थ राहत नाही, तर त्याची तुलना केल्यास स्थितीबद्दल निश्चितच मत प्रदर्शन करता येते. त्यामुळे म्हणू शकतो आपण की नाही, की महात्मा गांधी कॉलेजचं रिझल्ट जे होतं 12वीचं 80% होतं आणि आदर्श महाविद्यालयाचं रिझल्ट होतं 90%,
तर आपण दोघांची तुलना करू शकतो की महात्मा गांधी कॉलेजपेक्षा आदर्श कॉलेज कॉलेजचा जो रिझल्ट 12वीचा तो चांगला आहे, जास्त आहे असं आपण ते तुलना करू शकतो. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे, निरनिराळ्या विषयात परस्पर संबंध असतो व त्यामुळे दोन प्रवृत्ती एकमेकांच्या प्रभावामुळे परिवर्तित होतात. सांख्यिकी निरनिराळ्या विषयातील सहसंबंधाची मोजणी करते. ऐकणं बघतो आपण की बऱ्याचदा की दोन विषय असतात, दोन विषयामध्ये कुठल्या ना कुठला संबंध असतो, ऐकणं परस्पर संबंध असतो. जसं आपण कोरिलेशन जेव्हा शिकूया, तर कोरिलेशनमध्ये बघतो आपण की दोन व्हेरिएबल दिले असतील, तर आपल्याला दोन घटक दिले असतील, तर दोघांमध्ये काय सहसंबंध आहे का नाही ते आपण ते सांगू शकत नाही असं. परंतु त्या दोघांची जर माहिती आपण आकडेवारी जर घेतली, तर त्यावरून आपण ठरवू शकतो की दोघांमध्ये सहसंबंध कसा आहे, परस्पर संबंध त्यांचा कसा आहे. तर हे आपण सांख्यिकीद्वारे ते करू शकतो. त्यामुळे सांख्यिकीचे हे कार्य आहे की निरनिराळ्या विषयामध्ये परस्पर संबंध कुठला आहे, तर ते परस्पर संबंध आहे की नाही, तर हे सांख्यिकीद्वारे ते आपण त्याचं मोजमाप करू शकतो. चौथं जे कार्य दिलं आहे, सांख्यिकी भविष्यकालीन स्थितीबद्दल मार्गदर्शन करते. जसं बिझनेस झालं, बिझनेसमध्ये आपल्याला की समोर आपल्या बिझनेसला काय व्हॅल्यू, म्हणजे काय व्हॅल्यू आहे किंवा प्रगती काय आहे, तर आपण त्याचं कसं की त्या बिझनेसचं जर आपण आजची स्थितीचा आपण अभ्यास जर केलं, त्यावरून आपण सांगू शकतो की भविष्यामध्ये आपल्या बिझनेसचं प्रोग्रेस होणार की नाही, तर ते आपण ठरवू शकतो. म्हणजेच बघतो की सांख्यिकी म्हणजे काय की जे आकडेवारी आलं परत त्याच्यामध्ये, जे काय आपलं बिझनेस, ज्या बिझनेसचं बघतो आपण की जे काय आजपर्यंतचं आकडेवारी जे आहे, ते आकडेवारीच्या आधारे आपण फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपलं बिझनेसचं विस्तार होणार की नाही ते आपण ठरवू शकतो. त्यामुळे कसं की सांख्यिकी काय करतो की भविष्यकालीन जी स्थितीबद्दल आपल्याला ते एक मार्गदर्शन करत असतं. भविष्यकालीन स्थितीबद्दल आपल्याला ते एक मार्गदर्शन करत असते की समोर आपलं म्हणजे स्वतःचं प्रोग्रेस होऊ शकतो की नाही, किंवा बिझनेस झाला बिझनेसचं प्रोग्रेस होऊ शकतो की नाही, तर ते आपलं त्याच्या जे काय सांख्यिकी जी काय जी माहिती असेल आकडेवारी, त्याद्वारे आपण कसं की भविष्यकालीन अंदाज ते बांधू शकतो आणि त्यासाठी आपल्याला सांख्यिकी मार्गदर्शन करू शकतो. त्यानंतर पाचवं जे आहे सांख्यिकीचे कार्य, कोणत्याही क्षेत्रात नीती ठरविताना सांख्यिकीचा उपयोग होतो. मग बघतो आपण की कोणत्याही क्षेत्रात, मग कुठले क्षेत्र घेतलं, आर्थिक क्षेत्र झालं, तुमचं शैक्षणिक क्षेत्र झालं, ऐका जेव्हा नीती धोरण ठरवत असतो, तर धोरण ठरवताना तुम्हाला कसं की पास्टमधले तुम्हाला आकडे आवश्यक आहेत, ऐका ना, किंवा एखादी कुठली योजना तुम्हाला राबवत असेल, तर योजना राबवत असताना आपल्याला परत त्याच्यामध्ये काही आपल्याला नवीन काही परत ॲड करता येईल का, ॲड करावं लागणार का, मग त्याकडे तुम्हाला काही जी काय योजना तुम्ही राबवत आहात, तर त्याचं तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला डेटा गोळा करावा लागेल तुम्हाला, त्यावरून ते समजेल आपल्याला की नाही की आपल्याला जे काय आता समोरचं धोरण आपलं ठरवायचं आहे, तर धोरण ठरवायचं आहे, तर त्यामध्ये ठरवत असताना मागील जी काय माहिती असेल, जे काय अंकानुसार आपल्याला ते गोळा करावं लागेल, त्यावरून आपल्याला समजेल की नाही की प्रगती व्हायची आहे, तर आपल्याला परत त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्कीम आणावं लागेल आणि त्यानुसार आपण त्या कुठल्याही क्षेत्राचं किंवा योजनाचं जे असेल जे काय धोरण ठरवायचं असेल ते आपण ते धोरण ठरवू शकतो. त्यामुळे म्हटलं की सांख्यिकीचे जे एक महत्त्वाचे कार्य जे आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याची जर धोरण नीती जर ठरवायची असेल, पॉलिसी जर ठरवायची असेल, तर त्यासाठी सांख्यिकीचा उपयोग होतो. कारण की सांख्यिकीशिवाय आपण कुठलीही पॉलिसी असेल किंवा धोरण असेल ते ठरवू शकत नाही. किंवा इवन बघतो की जर तुम्हाला जर रिझल्टचं असेल तुमचं, यावर्षी तुमचं 12 रिझल्ट लागलेला आहे, ऐक ना, परत तुम्हाला काही पर्सेंटेज कमी वाटले असते पडले असतील, तुम्हाला ते ठरवायचं की नाही आता पुढल्या वर्षी मला पर्सेंटेज चांगले मिळाले पाहिजे, त्यापेक्षा म्हणजे 12 जे घेतलं त्यापेक्षा मला फर्स्ट इयरला चांगले मार्क्स पाहिजेत, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मग ते आकडेवारी आवश्यक आहे. त्यावरूनच तुम्ही ते ठरवू शकणार, तुम्ही ही पॉलिसी ठरवू शकणार की नाही यावेळेस मला पर्सेंटेज कमी आहेत, तर मला पुढल्या वेळेस चांगले पर्सेंटेज मिळायला पाहिजे, त्याकरता तुम्हाला परत यावर्षी तुम्हाचे मार्क्स तुम्हाला गोळा करावं लागेल. त्यानंतर सर्व विषयाची माहिती गोळा करावं लागेल, मार्क्स गोळा करावं लागेल, मग आपण कुठल्या विषयामध्ये कमजोर आहोत ते तुम्हाला ठरवावं लागेल, आहे का नाही, या विषयामध्ये मला कमी मार्क्स पडलेले आहेत, तर त्या विषयामध्ये मला मार्क जास्त मार्क कसे मिळणार असं तुम्ही प्रयत्न करणार. आणि हे सर्व केव्हा कळतो आपल्याला, की त्या विषयांचे आपण मार्क्स बघितल्यानंतर, मार्क्स म्हणजे काय, तुमचं आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला, त्यावर आपण ठरवत असतो की नाही की यावर्षी मला इंग्लिशमध्ये कमी मार्क्स आहेत, तर मला यावर्षी जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत, तर असं आपण त्याचं उपयोग सांख्यिकीचा उपयोग करू शकतो. त्यामुळे म्हटला की एक महत्त्वाचं जे कार्य आहे सांख्यिकीचं, की कोणत्याही क्षेत्रामध्ये जर क्षेत्राचं जर नीती किंवा त्याचं धोरण पॉलिसी ठरवायचं असेल किंवा ठरविताना सांख्यिकीचा उपयोग होत असतो.